नमस्कार, मी किशोर बेलसरे, नाईन न्यूजच्या महासंग्राम या सदरात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हेमंतजी गोडसे हे खासदार होते, एकंदरीत आपण त्यांच्या कामकाजावर काय म्हणजे वाटतंय का की व्यवस्थित कामकाज झालेलं आहे? त्यांच्या कामकाजाबद्दल आम्ही खुश नाही आहेत काँग्रेस राष्ट्रवादी, कारण त्यांनी काय मागचा जो समीरदादा भुजबळची ज्यावेळेला योजना होती, त्या योजना ती निधी त्यांना पाहिजे तशी नाशिकरांना न्याय देता आला नाही. जवळजवळ 30-40% इंडस्ट्री बंद झाली आणि त्याच्यामध्ये जो कामगार वर्ग होता, जो हातावरचा पोट होता त्याचा, ते कामगार वर्ग आज घरी बसलेले. की जर का आपण बघितलं स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत जे आज प्लेसमेंट दिलेले आहे, तर ते कामं आपण केले रोजगार तर मिळाले. दिल्लीपासनं तर दिल्लीपर्यंत एक हाती सत्ता आहे, मोठा काही प्रोजेक्ट आणलेला नाही आहे या मताची मी आहे. फक्त दहावी बारावी शिकवून कोणाचं कंपनीतच कामाला लावणार आहे का? आपण कित्येक एंटरप्रिनर्स घडवले आहेत नाशिकमध्ये आणि देशभरात. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे, साधं कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मी आपल्या स्थानिक लोकांना मिळत नाही. समीर भुजबळ हे विकासाचा चेहरा म्हणून मतदान मागताय. विकास तुम्ही कशाला म्हणाल हा माझा मुद्दा आहे. तुम्हाला विकास समजला का? 5 वर्षात समजला का विकास? मतदारांनी चॉईस करायचं आहे की याच्या खोटं बोलणाऱ्यांबरोबर जावं की काम करणाऱ्यांबरोबर जावं. राष्ट्रीय स्तरावरती जो पक्ष नाही आहे त्यांनी दिल्लीच्या गोष्टी करूच नाही. लीडरशिप एस्टॅब्लिश करताना लीडरशिपचा एकच क्रायटेरिया आहे, कपॅसिटी अँड कपॅबिलिटी, आणि त्यात नरेंद्र मोदी जी कुठेही कमी पडलेले नाहीये. आज गर्दी आहे ना? गर्दी नाहीये, खोटारडे पण नाहीये. राव साहेब खोटारडे पण नाही, राजीनामे खिशात घेऊन फिरत नाही. पन्नास पक्ष जर एकत्र झाले तर आम्ही 50 लोकांना एकत्र करून त्यांची विचार करतो. एकट्या मनमाने हिटलर कायद्याचं काम नाही करतो आम्ही. साहेबांनी जो विकास केलाय त्याच्या 10% तरी विकास झालेला आहे का? नाशिक मध्ये कुठली नवीन वस्तू उभी राहिलेली आहे? आज बघायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावाने काय दिलं? गाजर. GST लादल्या गेलं. महिलांना उज्ज्वला गॅसच्या नावाने गॅसच्या शेगड्या देण्याची भाषा करतात. मी ग्रामीण मध्ये फिरते, 3,500 गॅसच्या शेगड्या दिलेल्या. 15 लाख दिले का? 15 लाख दिले का? 15 लाख काय झालं? जर कोकाटी उभी राहिले तर हेमंत गोडसेंना त्याचा प्रॉब्लेम आहे. आपलं काय मत या? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगते, आमची बूथ पासून रचना जी झालेली आहे ती काय आज नाही, गेल्या 2 वर्षापासून आमचा बूथ प्रमुख त्या भागात पेज वर काम करतो. मतदार यादीच्या शिवसेनेचा उम्मेदवार हा 100% नाही 1001% येणार याच्यात आम्हाला तिळ मात्र रेल्वेचं व्हीलचं कारखान्याचं उद्घाटन केलं. उद्घाटन नाही, वास्तू किती फोटो काढत फिरायचं नाही काम असतं दिल्लीच्या गाड्या करून वेगवेगळे प्रोजेक्ट सांगणं याच्यासाठी आम्ही राजघराण्यातले लोक आहे ते असं खूप हालकाल राजघराणे पर्यटन क्षेत्र आहे, यादी आहे अगदी या पुस्तकात. घरकुल योजना जी होती ना, घरकुल योजनेमध्ये पण नकली लोकांना सांगितलं, लोकांनी बांधलेली घरं दाखवली आणि सांगितलं हे लाभार्थी आहेत आमचे. लोकांनी स्वतःच्या खर्चाने घरं बांधली होती, तुम्ही काय घरकुल बिरकुल दिलं नाही त्यांना. ह्या देशामध्ये महिलांना इतकं महत्व मोदी सरकारने जितकं दिलं आहे तितकं महिला सेंट्रिक इथून मागे कधी 60 वर्षात झालं नाही. राजघराणा आहे, गांधी घराणा हे राजघराणा आहे, यांना गरीब कधी उमजला?
मग का गरिबी हटाव इतक्या वर्षानंतर पुन्हा आलं? 60 वर्ष गरिबी कधी हटली जे आज हटवत आहे? इकडे वादळ आलं का पाला पाचोळा वाहत जातो कबूल केलं की आमच्याकडे पालापाचोळ्यासारखी परिस्थिती झाली आहे म्हणून ते सगळे जण आता जिकडे त्यांना आधार मिळेल तिकडे ते जातात। मावळे कट्टर जे जुने आहेत त्यांना पद भेटत नाही, त्यांना उमेदवार तिकीट भेट नाही, काँग्रेस राष्ट्रवादीच घेतात। लोकशाहीमध्ये स्वतः इच्छुक राहणं ही कुठली चुकीची बाब नाही, कोणालाही उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत ते त्रुटी सारखं आहे आणि त्यांना पुन्हा एक बीजेपीची गरज आहे, ही फरकाची गरज आहे। हेमंतजी गोडसे छगनराव भुजबळ स्वतः मागच्या वेळेस उभे होते, परंतु एवढा विकास केल्यानंतर एक मोदी लाट जी म्हटल्या गेली त्या मोदी लाट मध्ये मोदी लाट निश्चितपणे नाहीये, कारण आज शेतकरी बघायला गेला, महिला बघायला गेला, सगळी जनता गरीब महिला बघायला गेला, सगळे घटक दुखी आहेत।